हेलो, लक्षात ठेवा, या मॉड्यूल मध्ये जे नवीन चौथं मॉड्यूल आहे बँकिंग सेक्टर, जे बँकिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट मार्केट मधलं आहे, ते याच मॉड्यूल मधले काही लेसन जे अतिशय सोपे होते आणि तुम्हाला सहज समजून येण्यासारखे होते, जसं की इन्शुरन्स सेक्टर. तर त्याची 3 लेक्चरची सिरीज मी तुम्हाला लास्ट 3 डेज देत होते, आज सुद्धा मी दिले जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला वेळ मिळेल तसं ते प्लीज बघून घ्या. तुम्हाला त्यात जी काही शंका असेल ते मला सांगा आणि आपण त्याच्यावर डिस्कशन करूच. हे कशासाठी आहे की तुम्ही हळूहळू तुमच्या परीक्षेला अप्रोच करताय, सो जर समजा आपण इनफ टाइम ठेवून योग्य वेळी हे संपवू शकलो पोर्शन, तर मला तुमची रिव्हिजन घेता येते. कारण तुम्हालाही माहिती आहे टीवायचे पेपर युनिव्हर्सिटीकडून काढले जातात, आम्ही काही कुणी काढत नाही ते, आणि त्यामुळे तुम्हाला इतर वेळी सुद्धा सगळ्या गोष्टींनाच तयार राहायला लागत होतं, पण समहाऊ असं आपण म्हणू की आपल्याकडेच पेपर काढल्यामुळे सगळेजण असं असं असतं, हा मॅडमच पेपर काढणार आहे, पण असं नसतं. तसंच मी तुम्हाला सांगते की युनिव्हर्सिटीकडून पेपर काढणार आहे तर तुम्ही सगळ्या पॉसिबल गोष्टींसाठी तयार राहिलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला थोडीशी रिव्हिजन घेता येईल. इज इट ओके फॉर यू? मी तुम्हाला जे टाकलंय ते तुम्ही बघाल का? येस मॅम, येस मॅम. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मग आपण पुढे जाऊया. आज आपण बँकिंग सेक्टर बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच बँकिंग सेक्टरची माहिती असते हो की नाही? बँकिंग सेक्टर इज लाईक टू मच माहिती असलेलं सेक्टर. आपण सगळेजण बँकेत जातो, पण आपल्याकडे बँकिंग इंडस्ट्री ही जनरली बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 या ऍक्टच्या तत्वावर चालते, हे आपल्याला बँकेत जाताना माहिती नसतं कदाचित. सो अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एमसीक्यूला उपयोगी पडू शकतात, ज्या आपल्याला मोठे प्रश्न लिहायलाही उपयोगी पडू शकतात, आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला बँक्सची वगैरे एक्स्ट्रा माहिती देऊ शकतात. सो या गोष्टी आपण बघणार आहोत या लेसनमध्ये. सो यू कॅन सी बँकिंग डेव्हलपमेंट इन इंडिया टू प्लेस इन द 19th सेंचुरी. देर वेर मर्जर ऑफ थ्री बँक्स, थ्री प्रेसिडेन्सी बँक्स, दॅट इज बँक ऑफ प्रेसिडेन्सी बँक्स म्हणजे मला वाटतं ज्या ब्रिटिशांनी सुरू केल्या त्या बँक्स, किंवा त्या काळात ब्रिटिश काळात बँक होत्या त्या. सो द बँक ऑफ बंगाल 1809, द बँक ऑफ बॉम्बे 1840 अँड द बँक ऑफ मद्रास 1843. दीज थ्री बँक्स वेर अमलगमेटेड टू फॉर्म अ न्यू बँक, द इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, विच वॉज एस्टॅब्लिश्ड इन 27th जानेवारी 1921. सो पहिली गोष्ट हिस्ट्रीमध्ये बघताना आपल्याला लक्षात येतं की 19व्या शतकातले 3 मोठ्या बँक, जो बहुत बड़े बँक्स थे, वो अमलगमेट हो गए, उनका मर्जर हो गया. कौन से 3 बँक्स थे? बैंक ऑफ बंगाल, करेक्ट बैंक ऑफ बंगाल, बैंक ऑफ बॉम्बे और बैंक ऑफ मद्रास, बाद में कन्वर्ट हुए एसबीआई में. बाद में कन्वर्ट होके वो बन गए इंपीरियल बैंक ऑफ इंपीरियल इंडिया. डेट क्या था? एसबीआई. इम्पीरियल 27 जनवरी 1921. वेरी गुड वेरी गुड. सो तुम्ही पण उत्तर द्या बरं का, फक्त जायद नको, सगळ्यांनी मिळून उत्तर द्यायचे, गोंधळ झाला तरी चालणार आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्यानंतर आपल्याकडे आरबीआय ऍक्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट पास केला गेला 1934 ला, आणि आरबीआय एस्टॅब्लिश केली गेली. असं लक्षात घ्या की जर समजा तुम्ही अमेरिकेसारख्या मोठ्या देशाच्या सेंट्रल बँकेची हिस्ट्री बघितली तर कितीतरी वेळा सेंट्रल बँक घडून बिघडलेली आहे, म्हणजे ती कोलॅप्स झालेली आहे. पण आपल्या बँकेत आरबीआयच्या बाबतीत मात्र असं झालेलं नाहीये. एकदा 1934 साली ती जी सुरू झाली ती नॅशनलाइज झाली 1949 ला, पण तरी त्यानंतर ती आजपर्यंत चालूच आहे आणि आताही पुढे चालूच राहणार आहे. सो आरबीआय ऍक्ट 1934 पास केला गेला 1935 ला, ती प्रायव्हेट शेअर होल्डर बँक म्हणून सुरू झाली, आणि आरबीआय नॅशनलाइज केली गेली 1949 मध्ये, अँड द इम्पेरियल बँक ऑफ इंडिया वॉज नॅशनलाइज अँड वॉज ट्रान्सफर्ड टू एसबीआय, आपली फेवरेट वाली स्टेट बँक ऑफ इंडिया, इन 1955. म्हणजे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया चा इतिहास असा बघू आपण की पहिल्यांदा 3 मोठ्या बँक होत्या, बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, त्या एकत्र आल्या 1921 मध्ये, 27 जानेवारी त्यांची इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हणून ओळख निर्माण झाली. ही इम्पेरियल बँक ऑफ इंडिया जी होती ती नॅशनलाइज करण्यात आली 1955 मध्ये, आणि तिला नाव काय मिळालं? इम्पीरियल बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया, इम्पेरियल बँक नॅशनलाइज करण्यात आली आणि तिला नाव मिळालं स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके,
येस. सो दुसरा क्वेश्चन, आरबीआय कधी नॅशनलाइज करण्यात आलं? नाईन्टीन फोर्टी नाईन. करेक्ट, सगळ्यांनी एकदम बरोबर उत्तर दिलंय. इन जुलै, ओ सॉरी माझे स्क्रीन गेले. हा येस. सो इन जुलै, ओ या, त्याच्या बरोबरीने आपली म्हणजे आफ्टर दॅट द नंबर ऑफ बँक्स विथ इंडियन मॅनेजमेंट वेर एस्टॅब्लिश इन द कंट्री सच एज पंजाब नॅशनल बँक लिमिटेड, बँक ऑफ इंडिया लिमिटेड, कॅनरा बँक लिमिटेड, बँक ऑफ बरोदा लिमिटेड अँड इंडियन बँक लिमिटेड. सो ह्या सगळ्या बँक्स नंतर म्हणजे त्याही इंडियन मॅनेजमेंट वरती चालत होत्या. इन जुलै 1969 14 मेजर कमर्शियल बँक्स ऑफ द कंट्री वेर नॅशनलाइज. इन एप्रिल 18 6 मोर कमर्शियल बँक्स वर नॅशनलाइज. म्हणजे 69 मध्ये 14 कमर्शियल बँक या राष्ट्रीयकृत म्हणजे गव्हर्नमेंट कडून चालवल्या गेलेल्या नॅशनलाइज करण्यात आल्या. 1980 मध्ये 6 अशा आणखीन बँका यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याकडे लास्ट इयर मध्ये पण नॅशनलायझेशन हे खूप लास्ट इयर म्हणजे लास्ट 2-3 इयर्स मध्ये बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं आहे. तुम्हाला आठवतंय का कोणत्या बँका नॅशनलाइज करण्यात आल्या? बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा. नाही नाही, हे मी तुम्हाला सांगितलेल्या बँक आहे. आत्ता मी तुम्हाला म्हटलं, आत्ता रिसेंटली गेल्या वर्षात एक खूप मोठं मर्जर झालं बँकांचं, तुम्हाला ते आठवत आहे का? त्यामध्ये युनियन बँक पण होत ना? युनियन बँक होत, करेक्ट. युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र अँड बँक ऑफ इंडिया होत. पंजाब नॅशनल बँक पण होत. पंजाब नॅशनल बँक हा झाला, डिफॉल्ट झाला, त्याच्यानंतर हा पूर्ण आता स्टार्ट होणार आहे. या पंजाब नॅशनल बँक बँक करप्ट झाला? नाही बँक करप्ट नाही. इट्स लाईक असा विचार करा की ओके, मी तुम्हाला सांगेन, रिसेंटली आपण जर बघितलं नॅशनलायझेशनच्या प्रोसेस बद्दल तर डिफॉल्ट झालेल्या बँका असं असतात असं नाही, तर बँकांमध्ये एनपीआर म्हणजे एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स खूप मोठ्या प्रमाणावर तयार होत असतात, आणि त्यामुळे त्या नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स कमी करण्यासाठी आणि बँकेची सिस्टीम एफिशियंट करण्यासाठी नॅशनलायझेशन केलं जातं. ओके, इथपर्यंत तर होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल. सो त्याच्यानंतर सुद्धा एसबीआय मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स अकोमोडेट करण्यात आल्या होत्या थोडे काही दिवसांनी. आणि म्हणजे रिसेंट मी तुम्हाला सांगेन एक्झॅक्टली, मला पण आत्ता एक्झॅक्टली नावं आठवत नाहीये, खूप मोठं मर्जर झालं होतं या बँकांचं आणि त्याच्या प्रकारे आपल्याला कॅनरा बँक पण होती मला वाटतं त्यात, इफ आय एम नॉट रॉंग, पण आपण बघूया. ओके, आत्ताला त्याची कन्फर्मेशन नाहीये तर उगाच त्याच्याबद्दल बोलण्यात आणि वेळ घालवण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला सांगेन नक्की बघून. सो इन जुलै 19 हे मी तुम्हाला सांगितलं, टू रिमूव दिस डेफिशियन्सीज इन द बँकिंग सिस्टीम अँड टू मेक देम हायली प्रोडक्टिव्ह. बघाशी मी जसं म्हटलं की बँकिंग सेक्टरमध्ये अनेक प्रॉब्लेम्स होते, लाईक हायली रेग्युलेटेड बँकिंग सिस्टीमची गरज होती, पण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये अडकल्या होत्या. एनपीएस नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे काय असतं, की जेव्हा तुम्ही एखादी ऍसेट गहाण ठेवून घेता आणि ते लोन रिपे नाही झालं की त्या ऍक्वायर केल्या जातात, पण त्यांचा ऍक्च्युली बँकिंग कामामध्ये काही उपयोग नसतो. सो व्हेरी लेमन्स टर्म मध्ये पण एनपीए साधारण असं असतं. सो त्याची वाढती संख्या, त्याचा काही उपयोग नाही ना बँकेलाही. देन पुअर कस्टमर सर्व्हिसेस, अतिशय कमी प्रमाणावर मिळणारी कस्टमर सर्व्हिसेस, ह्यातून आता बँकिंग सेक्टरमधले डेफिशियन्सीज कमी व्हाव्या आणि बँकिंग सेक्टर रिफॉर्म व्हावं याच्यासाठी म्हणून गेले 4 दशकात बँकिंग सेक्टरमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. जे आपण म्हटलं असं ई पेमेंट आणि ह्या सगळ्या सुविधा, इंटरनेट बँकिंग, ह्या सगळ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर त्यात इन्क्लूड केल्या गेल्या.
आरबीआयच्या मोठ्या छत्रीखाली म्हणजे अम्ब्रेला ऑफ आरबीआय असं आपण म्हणू, त्याच्या छत्रीखाली मोठ्या प्रमाणावर भारतात बँका असतात. आरबीआय इज द एपेक्स ऑथॉरिटी, एपेक्स बँक विच रेग्युलेट्स द फंक्शनिंग ऑफ ऑल बँक्स विद इन द कंट्री. आणि म्हणून तिला बँक्स ऑफ बँक असंही म्हणतात. इट्स अ सुपर, ती बँक्सना लोन देते, बँक्सना डिपॉझिट्स देते, बँकवर लक्ष ठेवते. शी इज लाईक सिक्युरिटी पण. येस करेक्ट. आणि म्हणजे त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की आरबीआय दिस इज द गुड बँक इन अ वे. सो आरबीआय दोन प्रकारच्या बँकांमध्ये डिवाइड होते, शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक. शेड्युल्ड बँकांचा विचार केला तर देर आर कमर्शियल बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक्स. कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे सहकारी तत्वावर चालणाऱ्या पतसंस्था, इव्हन आपली अर्बन बँक जी आहे ती सुद्धा. त्यानंतर शेड्युल्ड बँक्स कमर्शियल बँक्स मध्ये काय काय असतात, तर पब्लिक सेक्टर बँक्स असतात, प्रायव्हेट सेक्टर बँक्स असतात, फॉरिन बँक्स असतात, रिजनल रुरल बँक्स असतात आरआरबी. याच्या बरोबरीने ज्या पब्लिक सेक्टर बँक्स असतात त्या फर्दर डिवाइड होतात एसबीआय आणि त्याच्या असोसिएट्स मध्ये आणि नॅशनलाइज्ड बँक्स मध्ये इन्क्लुडिंग आयडीबीआय. सो वी कॅन जस्ट क्लासिफाय ओव्हरऑल होल सेक्टर इन टू टू टाइप्स ऑफ बँक, शेड्युल्ड अँड नॉन शेड्युल्ड. शेड्युल्ड बँक्स आर दोज बँक्स विच आर इन्क्लुडेड इन द सेकंड शेड्युल ऑफ आरबीआय ऍक्ट 1934. And non-scheduled banks are those which are not included in the second schedule of RBI Act 1934. So, RBI-cha second schedule madhe jancha ullekh nahi, te non-scheduled astat, jancha ullekh ahe, te scheduled banks astat. Okay? Recent trends jar banking sector madhle apan baghitle. So, tumcha samor mi classification kontya-kontya banks astat te sangitle. Ata mi recent trends baddal sangte. Okay? In the March 2017, Indian banking system had 152 banks. Out of them 148 were commercial, 27 public sector banks, 21 private banks, 44 foreign banks and 56 regional rural banks and 4 non scheduled commercial banks. So asha prakare hierarchy hoti bharataacha banking system madhe 152 banks hotya, tyatle 27 public sector cha, 21 private cha, 44 foreign banks, 56 regional rural आणि 4 नॉन शेड्युल्ड बँक्स होत्या कमर्शियल बँक्स. ब्रँचचं एक्सपान्शन कसं होतं, ब्रँचेस आर नेसेसरी फॉर प्रोव्हायडिंग बँकिंग सर्व्हिसेस. तुम्ही बघा एसबीआय, बँक ऑफ इंडिया, कुठल्याही या बँक्स त्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर वाईज त्यांचे ब्रँचेस खूप ठिकाणी असतात, बरोबर. आफ्टर नॅशनलायझेशन देर हॅज बीन अ शार्प इन्क्रीज इन द नंबर ऑफ ब्रँचेस. म्हणजे नॅशनलायझेशन नंतर खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपान्शन झालं या बँकांचं. सो तुम्ही जर बघितलं तर 1961 मध्ये टोटल ब्रँचेस होत्या बँकांच्या 8,260 कमर्शियल बँकांच्या, रुरल ब्रँचेस होत्या 1,860. आता 2017 मध्ये कमर्शियल बँकांच्या ब्रँचेस झाल्यात 1,38,945 आणि रुरल एरियामध्ये पण आता 49,059 इतक्या कमर्शियल बँकांच्या ब्रँचेस आहेत. दॅट्स अ ह्यूज ह्यूज अपॉर्च्युनिटी. तुम्ही जर विचार केला तर कमर्शियल बँक्स इतक्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणं याचाच अर्थ लोक कुठेतरी इन्स्टिट्यूशनल फायनान्स, इन्स्टिट्यूशनल लोनला पर्याय देते, पर्याय चूज करतील. दे विल ऑप्ट टू गेट इन्स्टिट्यूशनल लोन्स रादर दॅन गेटिंग फ्रॉम जमीनदार, सावकार. सो हेच त्यांनी टेबलचं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही जर पुढे बघितलं तर डिपॉझिट मोबिलायझेशन म्हणजे लाईक द नंबर ऑफ ब्रँचेस, अमाऊंट ऑफ डिपॉझिट्स इन द बँक ऑल्सो शो अ सिग्निफिकंट इन्क्रीज. म्हणजे बँकेमध्ये डिपॉझिट असण्याचा नंबर हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसतो. तुमच्या समोर टेबल आहे, सांगा बरं मला तुम्हाला त्या टेबल वाचून काय लक्षात येत आहे. सांगताय ना मॅम कुठला ब्रांच एक्सपेन्शन वाला, डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँक वाला. हे तुम्ही जर बघितलं तर 1969 मध्ये किती ब्रांचेस होत्या, ब्रांचेस नाही डिपॉझिट होत क्रोर्स मध्ये 4,665. करेक्ट. आणि 2017 मध्ये ते किती झालं,
6,64,010. करेक्ट. म्हणजेच तुम्हाला काय वाटतं की डिपॉझिट वाढले की कमी झाले? वाढले. म्हणजेच बँकांमध्ये डिपॉझिटची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आणि ती तेव्हाच वाढते जेव्हा खूप सारे लोक बँकिंग इन्स्टिट्यूशनच्या म्हणजे तिथे खाती उघडतात, त्याच्या अखत्यारीत येतात. सो दिस इन्क्रीज इज टोटल इन टोटल डिपॉझिट इन मेनली ड्यू टू ग्रोईंग बँकिंग हॅबिट्स ऑफ अ पीपल. लोकांना बँकांची सवय व्हायला लागली. And the rapid branch expansion of commercial banks in rural and urban area. म्हणजे ब्रँचेस वाढले आहेत, लोकांना बँका वापरायची आणि बँकांवर अवलंबून राहायची सवय झाली आहे आणि म्हणून आपोआपच बँकेमधलं डिपॉझिट वाढताना दिसतंय. ओके. नंतरचं बघा बँक क्रेडिट. ओके. आफ्टर नॅशनलायझेशन बँक क्रेडिट हॅज इन्क्रीज सबस्टन्शियल. इयर 1969 मध्ये बँक क्रेडिट 3,399 होतं. 2017 मध्ये ते 3,46,598 झालंय. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 100 काय म्हणू पटींनी इतकं बँक क्रेडिट म्हणजे लोन देण्याचं प्रमाण वाढलंय. इट इज मेनली ड्यू टू इन्क्रीज इन डिपॉझिट. म्हणजे जास्त डिपॉझिट बँकांमध्ये जमा झाल्यामुळे आपोआपच जास्त लोन देण्याची फॅसिलिटी बँकांकडे निर्माण होते. देन देर इज बँक क्रेडिट टू द प्रायोरिटी सेक्टर. The main function of commercial banks after nationalization were to lend more credit to the priority and neglected sectors such as agriculture, small scale industries, small transport operators and so on. म्हणजे छोट्या उद्योगांना, गरजवंतांना, agriculture मध्ये असणाऱ्यांना अशा प्रायोरिटी सेक्टरला जास्तीत जास्त लोन देणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी नॅशनलायझेशन करणंही गरजेचं होतं. आणि ते झाल्यानंतर असं दिसून येतं की 1969 मध्ये प्रायोरिटी सेक्टरला 15% लोन दिलं गेलं बँकांकडनं. तेच 2017 मध्ये 38.34% म्हणजे जवळजवळ दुपटीनं हे लोनचं पर्सेंटेज वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. सो वी कॅन से की हे सगळं हळूहळू आपण असं म्हणू की आपण इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ फायनान्स सिस्टीम याच्याकडे चाललो आहोत. देन देर आर रिजनल रुरल बँक्स RRBs. द RRBs came into existence in 1975 to develop the rural economy. Rural economy cha development karnyasathi RRB chi nirmiti karnyat ali. RRB 1975 madhe. RRBs are sponsored by the public sector banks. Manje public sector bankankadun tyanna loan milto kiwa tyanna madat keli jate. They were established to meet the requirements of weaker section, small and marginal farmers, landless laborers, artisans and small artisans and small entrepreneurs. The RRBs were responsible to develop agriculture, trade, commerce and industry in rural areas. As on March 2017, 56 RRBs are functioning in a country. As on March 2017, RRBs had so ithe chukicha number dilay. Okay, juna number 56 RRBs cha hota. इन मार्च 2017 हा बरोबर, सॉरी, बँका 56 आहेत, चुकीचं नाहीये, बँका 56 आहेत, 56, आणि त्यांच्या ब्रँचेस या 21,343 ब्रँचेस आहेत आणि त्यातल्याही 14,954 या रुरल एरियात आहेत. म्हणजे जवळजवळ 15,000 ब्रँचेस या 21,000 रुरल एरियात आहेत. टोटल 56 RRBs भारतात आहेत. इथपर्यंत लक्षात आलंय? हो मॅडम. ओके. यस मॅम. ग्रेट. सो लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. लोकल एरिया बँक, लॅब्स. द लोकल एरिया बँक स्कीम वॉज इंट्रोड्युस्ड इन ऑगस्ट 96. द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड एफिशियंट अँड कॉम्पिटेटिव्ह फायनान्शियल इंटरमिजिएशन सर्व्हिसेस इन द रुरल अँड सेमी अर्बन एरियाज. सो रुरल आणि सेमी अर्बन एरियाज मध्ये लोकल एरिया बँक्सना म्हणजे थोडक्या त्या माध्यमातून जास्तीत जास्त फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे गरजेचं होतं. आणि अशा कोणत्या 4 लोकल एरिया बँक्स आहेत भारतात? 4 बँक आहेत ॲज ऑफ द एंड ऑफ मार्च 2016. त्या कोणत्या आहेत? पहिली कोस्टल लोकल एरिया बँक, दुसरी कॅपिटल लोकल एरिया बँक, तिसरी कृष्ण भीमा समृद्धी लोकल एरिया बँक आणि चौथी सुभद्रा लोकल एरिया बँक. सो मला तुम्ही 4 नावं सांगू शकता? पहिली कोणती आहे? लोकल एरिया बँक, लॅब, कोस्टल लोकल एरिया बँक, कोस्टल लोकल एरिया बँक, कॅपिटल लोकल एरिया बँक,
and Krishna local area bank and Subhadra local area. Very good. म्हणजे थोडक्यात काय मी तुम्हाला असे प्रश्न विचारून तुम्ही पण जागे आहात ना याची खात्री करून घेते, बाकी काही नाही. हाऊ एव्हर द नंबर रिड्यूस टू 3 म्हणजे कारण कॅपिटल लोकल एरिया बँक इज ट्रान्सफॉर्मिंग इन टू द स्मॉल फायनान्स बँक फ्रॉम एप्रिल 2016. सो ही जी कॅपिटल लोकल एरिया बँक आहे ती 2016 एप्रिल पासून स्मॉल फायनान्स बँक म्हणून ओळखली जाणार आहे. तिच्यात कसा बदल होतोय म्हणून आता टोटल आपल्याकडे लॅबची संख्या किंवा लोकल एरिया बँकची संख्या 3 इतकी आहे. ऍज ऑफ मार्च 2017 लॅब्स हॅड 72 ब्रांचेस. आउट ऑफ दीस 9 ब्रांचेस आर इन द रुरल एरियाज. सो 9 त्यातल्या ज्या ब्रांचेस आहेत 72 ब्रांचेस पैकी त्या रुरल एरियामध्ये आहे. नाऊ द टॉपिक कम्स ऍज अ रिसेंट ट्रेंड इज फायनान्शियल इन्क्लुजन. फायनान्शियल इन्क्लुजन याचा अर्थ प्रत्येकाला फायनान्शियली एका इन्स्टिट्यूशनच्या अंडर इन्क्लूड करून घेणं. फायनान्शियल इन्क्लुजन इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग टाइमली फायनान्शियल सर्व्हिसेस अँड ॲडिक्वेट क्रेडिट ॲट द अफोर्डेबल कॉस्ट टू वल्नरेबल ग्रुप्स सच ॲज वीकर सेक्शन्स अँड लो इन्कम ग्रुप्स हू आर एक्सक्लुडेड फ्रॉम द फॉर्मल फायनान्शियल सेक्टर. सो अतिशय फॉर्मल फायनान्शियल सेक्टर मधून एक्सक्लूड केल्या गेलेले जे लो इन्कम ग्रुप आहेत, वीकर सेक्शन आहेत, त्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणावर सगळ्यांना रुरल क्रेडिटने ॲडिक्वेट क्रेडिट अवेलेबल मिळावं, लोन्स मिळावीत, त्यांना फायनान्शियल सर्व्हिसेसचा लाभ घेता यावा. ही जी प्रोसेस आहे त्याला फायनान्शियल इन्क्लुजन असं म्हटलं जातं. इंडियन बँकिंग सेक्टर प्ले अन इम्पॉर्टंट रोल in bringing financially excluded people into formal financial sector. For this, commercial banks are opening new branches, especially in rural areas, introducing attractive schemes of investments, opening financial education centers, and also increasing the number of ATMs to attract more and more people towards banking and financial system. Commercial banks play a vital role in promotion of financial inclusion. So, अतिशय महत्त्वाचा असा रोल कमर्शियल बँक्स कडून फायनान्शियल इन्क्लुजन करण्यासाठी असतो. सो देर आर फ्यू थिंग्स जी आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजन साठी मदत करतात. नो फ्रिल्स अकाउंट, म्हणजे आरबीआय ऍडवाइज्ड ऑल बँक्स इन नोव्हेंबर 2005 टू मेक अवेलेबल द बेसिक बँक्स नो फ्रिल अकाउंट विथ लो और निल मिनिमम बॅलन्स ॲज वेल ॲज चार्जेस टू एक्सटेंड बँकिंग सर्व्हिसेस टू लोअर इन्कम ग्रुप. म्हणजे आता लोअर इन्कम ग्रुपला बँकिंग चार्जेस खूप कमी प्रमाणावर भरावे लागतात आणि त्यांना मिनिमम बॅलन्स अकाउंट किंवा नील बॅलन्स अकाउंट अशा प्रकारची सेव्हिंग अकाउंट काढणं शक्य होतं. सो दॅट इज नो फ्रिल्स अकाउंट. सिम्प्लिफिकेशन अँड रिलॅक्सेशन ऑफ KYC नॉर्म्स. तुम्हाला माहिती आहे नो युअर कस्टमर ही गोष्ट काय असते माहिती आहे तुम्हाला, राईट? नाही माहितीये का कुणाला? KYC सो KYC म्हणजे ऍक्च्युली बँकांमध्ये तुम्हीच तो माणूस आहात हे कळणार कसं? तुम्ही दरवेळी जात नाही, कधी कधी ऑनलाईन बँकिंग करता आणि म्हणून देर इज दिस प्रोसिजर वाईल बँक ओपनिंग द बँकिंग अकाउंट अँड देन ऑपरेटिंग द बँकिंग अकाउंट की तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स द्यायला लागतात, आयडेंटिटी प्रूफ द्यायला लागतं, म्हणजे पॅन कार्ड द्यायला लागतं, ऍड्रेस प्रूफ, फोटो प्रूफ, सो दॅट त्यांना लक्षात येतं की हाच माणूस आहे जो हा सिग्नेचर करतो आणि अकाउंट हँडल करतोय. पूर्वी त्या खूप कॉम्प्लिकेटेड होत्या, आता त्या सोप्या केल्या गेल्या. म्हणजे आता फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं की काम होऊन जातं, म्हणजे त्याची झेरॉक्स दिली की. सो दॅट इज सिम्प्लिफिकेशन ऑफ रिलॅक्सेशन ऑफ KYC नॉर्म्स. ब्रँच एक्सपान्शन तर आपण मगाशीच बघितलं की अशा प्रकारे सांगितलं गेलंय की अनबँक्ड विलेजेस ऑफ पॉप्युलेशन अबाउट 2000 अशी जिथे असतील, जिथे बँक नाही आणि 2000 जास्त पॉप्युलेशन आहे, अशा विलेजेसमध्ये बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आरबीआयने सगळ्या बँकांना ऍडवाइस केलेलं आहे लीड बँकांना. देन फायनान्शियल एज्युकेशन सेंटर, म्हणजे तुम्ही कोण बनेगा करोडपती बघता का हिंदी किंवा मराठी?
पहिले देखने के मॅडम अभी नाही. हा नाही, पण जर तुम्ही बघितलं तर जर कोणी मराठी मी लिटरली काही म्हणजे पार्ट बघितला होता मराठी कोण बनेगा करोडपतीचा आणि कोण होणार करोडपती फॉर दॅट मॅटर. आणि त्याच्यात असं होतं की ब्रेकच्या आधी किंवा एका सर्टन पॉइंटला ते आरबीआय कडून येणारे जे डायरेक्टिव्ह असतात ते त्याचा होस्ट म्हणजे जे सचिन खेडेकर म्हणून आहेत ते एक्सप्लेन करतात लोकांना की कुठल्याही प्रकारे आपल्याला फोन येत नाही, तुम्ही कशाप्रकारे इन्व्हेस्ट म्हणजे तुम्ही कशाप्रकारे दिलं पाहिजे घेतलं पाहिजे, कशाप्रकारे तुम्हाला ओटीपी द्यायला लागणार नाही कुणालाही किंवा रिलेटेड गोष्टी. सो ह्याला काय म्हणतात फायनान्शियल एज्युकेशन म्हणतात. सो आरबीआयने सुद्धा आणि वेगवेगळ्या कमर्शियल बँकांनी अशा प्रकारची सेंटर्स इरेक्ट करायचं ठरवलंय की जी बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकते. देन द नेक्स्ट पार्ट इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड आरबीआय इंट्रोड्यूस मेनी सोशल सिक्युरिटी इन्शुरन्स स्कीम्स टू इम्प्रूव्ह फायनान्शियल इन्क्लुजन्स सच एज काही योजना ज्या आपल्या भारतात सुरू झाल्या की ज्याच्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन खरंच वाढलंय. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ह्या दोन आहेत. एक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे आणि एक लाईफ इन्शुरन्स आहे. अँड देन अटल पेन्शन स्कीम, यात वन रँक वन पेन्शन वाली पण स्कीम आहेच इन्व्हॉल्व्ह. सो ह्या सगळ्या गोष्टींमधनं फायनान्शियल इन्क्लुजन वाढावं असे प्रयत्न केले जातात. Then there is Indian banks overseas. At the end of March 2017, Indian banks had 186 branches operated abroad as well as overseas presence in the form of 26 subsidiaries, 56 representatives offices and 8 joint ventures. The number of branches of Indian banks declined during the year to improve efficiency and minimize cost. No foreign banks operate at a wholly owned subsidiaries in India. सो एकतर पूर्णच्या पूर्ण ओनरशिप कधी फॉरेन बँक्सची असत नाही, त्यात थोडासा भारतीयांचाही वाटा असतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर इंडियन बँक ओव्हरसीज मध्ये 186 ब्रँचेस आपण परदेशात ओपन केल्या. ओके, आणि इन प्रेझेन्स इन द फॉर्म ऑफ 26 सबसिडरी अँड 56 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसेस आणि 8 जॉईंट वेंचर्स. अशा प्रकारे म्हणजे आपण परदेशातल्या लोकांनाही इंडियन बँकांशी जोडून ठेवतोय. देन देर इज इनोव्हेटिव्ह बँकिंग. इन द रिसेंट इयर्स बँकिंग इन इंडिया नोन एज इनोव्हेटिव्ह बँकिंग. द इनोव्हेशन का, कारण वेगवेगळ्या प्रकारे एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग हॅव इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड हेल्प इन द अक्वायरिंग न्यू कस्टमर्स. बँकिंग सेक्टर असतं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट एवढी झाली आहे की पूर्ण आयाम बदलत चाललाय बँकिंगचा. सो त्यात काय आहे, एटीएम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. सो ऑल टाइम मस्ती नाहीये बरं का, ते ऑटोमेटेड टेलर मशीन. एटीएम्स हेल्प द कस्टमर्स बाय प्रोव्हाइडिंग बँकिंग सर्व्हिसेस बियॉन्ड द बँकिंग अवर्स. एटीएम्स हेल्प इन द कस्टमर्स टू परफॉर्म फायनान्शियल. तुम्हाला मी एटीएम बद्दल काही खरंच वेगळं सांगणं गरजेचं आहे का रे? तुम्हाला माहिती असेल ना एटीएम्सची? हो मॅम. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला किती सोपं झालंय, कार्ड घाला, पिन टाका आणि लगेच आपल्याला पैसे बाहेर निघतात. तिथे आणखीन पण गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईक करता येतात आपल्याला एटीएमचा वापर करून. 2016 साली आरबीआयने आरबीआय अनाऊन्स द मायग्रेट ऑल एटीएम मशीन्स फ्रॉम मॅग्नेटिक स्ट्रीप बेस्ड टू ईएमव्ही चिप्स बाय सप्टेंबर 2017. म्हणजे आताची जी आपली एटीएम आहे ती ईएमव्ही चिप्स वरती चालतात. At the end of March 2017, there were 1,09,809 on-site ATMs. And 98,545 off-site ATMs, which are not set up on the premises of bank branches. मैं कुठे तरी नुसतं ATM असतं, बँकेच्या ब्रँचमध्ये नसतं. Public sector banks maintained more than 70% shares in the total number of ATMs. Foreign banks continued to post a decline in the number of ATMs. म्हणजे फॉरेन बँक्सनी म्हणजे त्यांची खूप एटीएम दिसत नाही, पण असं आपल्याला माहिती आहे की आजकाल कुठल्याही एटीएम वर खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची कार्डही वापरता येतात. देन देर आर व्हाईट लेबर एटीएम्स. ड्युरिंग 2015-16 द नंबर ऑफ व्हाईट लेबर एटीएम्स विच आर ओन्ड अँड ऑपरेटेड बाय नॉन बँक एंटिटीज इन्क्रीज सिग्निफिकंटली टू 12,962. म्हणजे कुठच्याही बँकांमध्ये वापरली न जाणारी अशी एटीएम्स पण नॉन बँक एंटिटीज मधली आपल्या आता घेतील अशी एटीएम्स, व्हाईट लेबल एटीएम्स
तयार झालेली आहेत आणि ती जवळजवळ 12,962 आहेत. पुढे जर गेलात तर आपल्याला एटीएमचे वेगवेगळे प्रकार माहिती असतात. डेबिट कार्ड, की डेबिट कार्ड हे एक स्टोर्ड व्हॅल्यू आहे तुमची सेव्हिंग मध्ये जी असते, करंट किंवा सेव्हिंग अकाउंट मधली, ती वापरून तुम्ही त्याचं कॅश पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड कॅन बी युज्ड एज एटीएम टू, आणि एटीएम अकाउंट मधून तुम्ही पैसे काढू शकता. इंटरनेट बँकिंग साठी पण डेबिट कार्डचा वापर करता येतो. क्रेडिट कार्ड म्हणजे पोस्ट पेड कार्ड आहे. सो असं विचार करा की तुमच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, पण ते कार्ड वापरून तुम्ही आत्ता खरेदी करू शकता, आत्ता कसलंही बिल भरू शकता, आणि महिन्याच्या एंडला तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतात विथ सम इंटरेस्ट, कारण ते लोनच असतं छोट्या प्रकारचा. ओके, या बँक इश्यू क्रेडिट कार्ड टू कस्टमर्स अप टू सर्टन लिमिट, म्हणजे तुम्ही किती पैशापर्यंत खर्च करू शकता त्याच्यावरही लिमिट असतं बँकेचं, अर्थातच लिमिट ठेवायला लागणार. ऑनलाईन बँकिंगचा विचार केला तर त्याला इंटरनेट बँकिंग असंही म्हणता येतात. आणि आत्तापर्यंत आपण इतके वेळात चांगल्या प्रकारे ई बँकिंग, इंटरनेट बँकिंग वापरलंय, मला सांगा आपल्यापैकी कोण आहे की ज्यांना इंटरनेट बँकिंग माहिती नाहीये? म्हणजे मी त्यांना एक्सप्लेन करणार आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? येस मॅम. ग्रेट. येस मॅम. आणि मला वाटतं या कोरोनाच्या काळात, तर इंटर लॉकडाऊनच्या काळात असं आपण म्हणू, इंटरनेटचा खूपच चांगल्या प्रकारे वापर करायला, आणि इंटरनेट बँकिंगचा आपण आपले पालक सगळेच जण शिकले. मोबाईल बँकिंग पण तसंच आहे, जेव्हा तुम्ही मोबाईलचा ऍक्सेस वापरून बँकिंगचं कुठचंही काम करू शकता, बिल्स पे करू शकता, वेगवेगळी ट्रान्झॅक्शन, तुम्ही तुमची स्टेटमेंट चेक करू शकता, त्याला आपण मोबाईल बँकिंग असं म्हणतो. देन देर इज टेलिफोन बँकिंग ऑर टेली बँकिंग. ही सर्व्हिस बँकांद्वारे प्रोव्हाइड केली जाते सो दॅट कस्टमर्स टेलिफोनचा वापर करून ते ऑटोमॅटिक व्हॉइस रेकॉर्डर वापरतात सिम्पल क्वेरीजसाठी, जसं की माझा बॅलन्स काय किंवा अशा वगैरेसाठी, ट्रान्सफर फंड रिक्वेस्ट फॉर स्टेटमेंट ऑफ अकाउंट, लिस्ट ऑफ लेटेस्ट ट्रान्झॅक्शन आणि याच्यासाठी. आणि यातून मोबाईल बँकिंग इन द इयर 2010 असं जेव्हा झालं की मोबाईल बँकिंग सुरू झालं, तेव्हापासून टेली बँकिंग खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालंय. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट्स आरटीजीएस. आरटीजीएस ही एका प्रकारे फंड ट्रान्सफरची प्रोसेस आहे. भारतात 2004 साली मार्चमध्ये ते इंट्रोड्यूस करण्यात आलं. दिस सिस्टीम फंड ट्रान्सफर सिस्टीम वेअर मनी ट्रान्सफर टेक्स प्लेस फ्रॉम वन बँक टू अनदर ऑन द रिअल टाईम बेसिस अँड ग्रॉस बेसिस. म्हणजे रिअल टाईम आणि ग्रॉस बेसिसवरती एका बँकेच्या अकाउंटवरनं दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करता येतं. रिअल टाईम मीन्स दॅट द ट्रान्झॅक्शन हॅपन्स ऑलमोस्ट इमिजिएटली. ग्रॉस सेटलमेंट मीन्स ट्रान्झॅक्शन इज सेटल्ड ऑन वन ऑन वन बेसिस. म्हणजे तुम्ही समजा 5 ट्रान्सफर केलीत तर 5 ची 5 अमाऊंट एकाच वेळी जाते, वेरॅज 5 रिअल टाईम बेसिसवरती. ग्रॉस बेसिसवर 5 वेगवेगळे ट्रान्झॅक्शन जे असतात आरटीजीएसची, ती 1, 2, 3, 4, 5 अशी वेगवेगळी जातात. ओके, द आरटीजीएस सिस्टीम इज प्रायमरिली मीन्ट फॉर लार्ज व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. वन्स द ट्रान्झॅक्शन इज फायनल दे आर इरिकवरेबल. म्हणजे एकदा तुम्ही आरटीजीएस केलं की तुम्हाला ते परत रिकवर नाही करत. आरटीजीएस सिस्टीम इज अ सेफ मेथड ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग मनी. RTGS is the fastest money transfer system than NEFT system. So NEFT पेक्षा RTGS ही faster आहे असं म्हटलं जातं. एका बँकेच्या IMPS पण आता फास्ट झाले. IMPS करेक्ट, आणि IMPS पण खूप चांगल्या प्रकारे वापरता येतं. रिअली करेक्ट आहे, एकदम व्हेरी गुड. सो इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस ECS इज नॉन पेपर बेस्ड मुवमेंट ऑफ फंड्स. म्हणजे क्लिअरिंग हाऊस म्हणजे असा विचार करा, एक बँकेतून दुसऱ्या बँकेत फंड ट्रान्सफर करायला लागतात. सो SBI टू अर्बन असं जर समजा ट्रान्सफर करायचे, तो SBI कडून 2,000 रुपये तिकडे जायचे आणि RBI कडून 1,500 यायचे. याचाच अर्थ 500 डिफरन्स आहे, बरोबर? आणि 500 डिफरन्स जो SBI जास्तीचा द्यायचा आहे अर्बन बँकेला, सो तो ट्रान्सफर केला जातो. आणि तोही जनरली नुसता रेकॉर्ड केला जातो, ते क्लिअरिंग हाऊस फंक्शन आहे. म्हणजे डायरेक्टली फंड ट्रान्सफर न होता RBI कडून ते सेटलिंग फंक्शन होतं. ओके, थोडक्यात कुठली कॅश नाही, असं बॅगा बिगा घेऊन कोणी पैसे या बँकेतून त्या बँकेत देत नाही. ECS डेबिट इज यूज्ड फॉर बल्क कलेक्शन ऑफ अमाऊंट सच एज पेमेंट्स ऑफ युटिलिटी बिल्स, टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, इन्शुरन्स प्रीमियम, लोन इन्स्टॉलमेंट रिपेमेंट्स एक्सेट्रा.
only one debit entry is to be made for various similar date transactions. ECS helps to avoid frauds. वेगवेगळ्या प्रकारचे frauds कट करण्यासाठी, कमी होण्यासाठी त्याचा वापर होतो. EFT. So EFT is a electronic fund transfer. So that is NEFT म्हणजे National Electronic Fund Transfer. EFT is a system of fund transfer instantly from one bank account to the another account in the same bank. मगाशीच बघितलं तुम्ही RTGS एका बँकेतून दुसऱ्या बँकेत तुम्हाला ट्रान्सफर करता येतं, राईट? RTGS सिस्टीम इज द मनी ट्रान्सफर टेक्स प्लेस फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. सो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं असेल तुम्हाला RTGS लागतं. सेम ट्रान्सफर करायचं असेल एका बँकेतनं त्याच टाईपच्या बँकेत, म्हणजे SBI टू SBI पण ब्रँच वेगळे आहे, देन यू यूज NEFT. सो बँक्स विद इन द कंट्री और एनिवेअर इन द वर्ल्ड, कुठल्याही जगात, कुठल्याही जगात कुठेही, इट इज डन थ्रू द इलेक्ट्रॉनिक मेसेज. RBI इंट्रोड्यूस्ड नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT इन November 2005. NEFT इज अ नेशन वाईड पेमेंट सिस्टीम. It is an electronic fund transfer system. It brings efficiency and reduces administrative cost and risks of transfer. So efficiency anun cost of transfer kami karnyacha kaam ani risk pan EFT kiwa electronic fund transfer madhun kela jato NEFT dware. Smart card is a recent development which contains microprocessor and memory chip. A card holder can purchase any items without carrying physical card with him. It reduces frauds in operation of ATMs. So तुम्ही जर बघितलं असेल की तुमच्या ATM चा स्कॅन हा तुमच्या फोन मध्ये असतो, सॅमसंग पे सारख्या गोष्टी, यू जस्ट पुट युअर फोन इन इट अँड देन डन, युअर प्रॉब्लेम इज डन. सो डेफिनेटली हे सगळे खूप मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा आपल्याला दिसून येतोय इम्पॅक्ट. पण ऑब्व्हियसली देर आर सम इश्यूज, जसं मी तुम्हाला म्हटलं, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स किंवा बॅड लोन्स, लोक इन्सॉल्वंट होणं, कॅपिटल कमी आहे, म्हणजे कॅपिटल ऑन रिस्क ऍसेट रेशो आणि कॅपिटल ऍडिक्वसी रेशो हे रिफ्लेक्ट करतात बँक किती प्रकारे चांगली चालली आहे, आणि ते पण कमी दिसतं आपल्याकडे. कॅपिटल ऍडिक्वसी कमी आहे बँकेच्या बाबतीत. अ फॉल इन CAR हॅज स्लो डाऊन इन द इकॉनॉमी, म्हणजे त्यामुळे आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ सुद्धा कमी होते. बँकेचे वेगवेगळे फ्रॉड असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआप बँकांची प्रॉफिटेबिलिटी पण कमी होते, इकॉनॉमिक ग्रोथही कमी होते. देर आर सायबर थ्रेट्स, म्हणजे चुकीचे गैरव्यवहार करणं, जेव्हा बँकिंग सिस्टीमच्या माध्यमातून खंडणीसाठी सायबर गुन्हे करणं, सो ह्या गोष्टींमुळे सुद्धा कुठेतरी ही सिस्टीमला एक बळकटी सायबर लॉस क्रिएट करणं आणि ते अगदी नीट फॉलो करणं गरजेचं आहे. Then there is corruption, political pressure, poor quality services, kami aslela workforce, non banking financial corporation ki je banking cha under yet nahi te jaast rate interest detat deposits var ani lokana tikde khechun ghetat. Profitability decline hona karan branches vadtat ta tyanchi cost vadte, payment che overdues hai. So ya sagya goshti issues madhe yetat. Tashit kahi challenges pan hai, aplyakade ekach minute rahile. सो मी तुम्हाला, तुम्ही चॅलेंजेस वाचा, तुम्हाला काय लक्षात येत नाहीये ते मला विचारा, आपण याच्यावरती पुढच्या लेक्चर पासून स्टार्ट करू, बोलू. इज दॅट ओके? अटेंडन्स व्हिडिओ टाकल्यावर त्याच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका. ओके ओके येस मॅम. ग्रेट. मग तुम्हाला यातलं जे काही लक्षात येत नाहीये ते नक्की नक्की मला सांगा आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. टाटा.